हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न अ न्यू लेसन अल्युनुस्का इट इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजी पुस्तकातील अल्युनुस्का हा लेसन आज बघणार आहो आणि अतिशय ही इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे विद्यार्थी मित्रांनो सो ले स्टार्ट द लेसन वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल कॉल अलुनुस्का कोणी एकेकाळी अलुनुष्का नावाची एक मुलगी होती अलुनुष्का लिव्ह विथ हर फादर मदर अँड बेबी ब्रदर इव्हानुष्का अलुनुष्का ही तिचे आई वडील व लहान भाऊ इव्हानुष्का यांच्याबरोबर राहत होती वन डे मदर सेट टू अलुनुष्का डॉटर वी आर गोईंग आउट टू वर्क बी अ गुड गर्ल अँड लुक आफ्टर युअर बेबी ब्रदर एके दिवशी तिची आई अलुनुष्काला म्हणाली बेटी आम्ही बाहेर कामासाठी जावत आहोत हो, आणि तू एका गुणी मुलीसारखी तुझ्या लहान भावाची काळजी घे फादर अँड मदर वेंट अवे आई आणि बाबा निघून गेले सून अलुनुष्का फॉरगॉट ऑल दॅट हर मदर हॅड सेड आणि थोड्याच वेळात अलुनुष्का तिच्या आईने तिला सांगितलेले सर्व काही विसरली

गेली सडनली अचानक अ फ्लॉक ऑफ गीज केम फ्लाइंग एक हंस पक्षांचा थवा तिथे उडत येतो दे स्वूप डाऊन पिक अप हर बेबी ब्रदर अँड फ्लू अवे विथ हिम आणि ते खाली झेपावले आणि तिच्या लहान भावाला उचलून घेतला आणि ते त्याच्यासह उडून गेले लुक अलुनुस्का अगं अलुनुष्का बघ बघ क्राईड क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन द गीज आर फ्लाइंग अवे विथ युअर बेबी ब्रदर त्या मुलामधील एक मूल जोरात उरडले लुक अलुनुस्का बघ बघ हे हंस पक्षी तुझ्या लहानग्या भावाला घेऊन उडत आहेत स्टॉप स्टॉप यू विक बर्ड्स सेड अलुनुस्का अलुनुस्का त्यांना म्हणाली दृष्ट नो थांबा थांबा बट इट वॉज नो यूज पण त्याचा काही उपयोग झाला नाही शी रॅन आफ्टर द बर्ड्स ती पक्ष तिने पक्ष्यांचा पाठलाग केला द बर्ड्स फ्लू फास्टर अँड फास्टर अँड वेअर सून आउट ऑफ साईट पण पक्षी अधिकाधिक वेगाने उडाले आणि लवकरच काय झाले दिसेनासे झाले पुअर अलेनुस्का बिचारी अलेनुस्का व्हॉट कुड शी डू ती काय करू शकणार होती शी सॉप अँड वेप्ट ती हुंदके देत देत रडू लागली बट दे शी गॉटअप अँड सेड आय मस्ट ब्रिंग माय बेबी ब्रदर आय मस्ट ब्रिंग बॅक माय बेबी ब्रदर नंतर ती उठून बिरॅले म्हणाली मी माझ्या लहान भावाला शोधून आणलेच पाहिजे अवे रॅन अलुनुष्का टू व्हेअर द बर्ड्स हॅड फ्लॉन आणि अलुनुष्का पक्षी उडाले होते त्या दिशेने धावत सुटली शी रॅन अँड रॅन टील शी केम टू अँड ओवन आणि धावत धावत ती एका भट्टीपर्यंत आली ओवन ओवन टेल मी व्हेअर द गीज हॅव फ्लॉन मग आलू नुसखा त्या भट्टीपर्यंत गेले आणि मग विचारते त्यांना भट्टी भट्टी ते हंस पक्षी कुठे उडत गेले ते मला सांग इट अ स्लाइस ऑफ माय व्हीट ब्रेड फर्स्ट सेड द ओव्हन पण अगोदर माझ्या या गव्हाचा पावाचा तुकडा खा भट्टी म्हणाली व्हॉट इट अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड काय गव्हाच्या पावाचा तुकडा खाऊ ॲट होम वी डोंट इट इवन व्हीट केक आम्ही घरी गव्हाचा केकसुद्धा खात नाही सो द ओव्हन केप्ट क्वाईट तेव्हा भट्टी गप्प बसली अलू रॅन ऑन अलुनुस्का पुढे धावत निघाले बट देन शी टर्न बॅक अँड सेड आय एम सॉरी ओवन आय वुड लाईक टू टेस्ट युअर व्हीट ब्रेड परंतु नंतर पुन्हा ती मागे वळू आणि म्हणाली भट्टी मला माफ कर मला तुझ्या गव्हाच्या पावाची चव घ्यायला आवडेल नेक्स्ट अलुनुष्का एट अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड अँड द ओव्हन शो हर द आणि दलुनुष्काने गव्हाच्या पावाचा तुकडा एक लहान तुकडा खाल्ला आणि भट्टीने तिला पक्ष्यांचा मार्ग दाखवला शी थँक द ओव्हन अँड रॅन ऑन तिने भट्टीचे आभार मानले आणि ती पुढे धावली आता ही भट्टी खरंच बोलणार आहे का विद्यार्थी मित्रांनो नाही तर हे फक्त एक इमॅजिन इथे केलेलं आहे सून शी केम टू अँड ॲपल ट्री थोड्याच वेळा ती सफरचंदाच्या झाडापाशी आली ॲपल ट्री ॲपल ट्री टेल मी व्हेअर द गीज हॅव फ्लॉन सफरचंदाच्या झाडा सफरचंदाच्या वृक्षा ते हंस पक्षी कुठे उडत गेले ते मला सांग इट वन ऑफ माय वाईल्ड ॲपल फर्स्ट माझे अगोदर एक रानटी सफरचंद खा सेड द ॲपल ट्री सफरचंदाचं ते वृक्ष म्हणतो झाड म्हणते की ते पहिले एक ॲपल खा व्हॉट मी ईट अ वाईल्ड ॲपल काय मी एक रानटी सफरचंद खाऊ ॲट होम वी डोंट ईट इवन गार्डन ॲपल्स मी कधी माझ्या बागेतली सुद्धा ॲप्पल खात नाही सो द ॲपल ट्री केप्ट क्वाइट तेव्हा सफरचंद वृक्ष गप्प बसला अलू रॅन ऑन अलुनुष्का पुढे धावत निघाली बट देन शी टर्न बॅक अँड सेड आय एम सॉरी ॲपल ट्री आय वूड लाईक टू टेस्ट युअर ॲपल्स आणि ती मागे वडियाने म्हणाली की सफरचंदाच्या वृक्षा मला माफ कर मला तुझ्या सफरचंदाची चव घ्यायला आवडेल शी एट अ वाईल्ड ॲपल अँड द ॲपल ट्री शो हर द वे आणि तिने एक रानटी सफरचंद खाल्ले आणि सफरचंद त्या झाडाने त्या वृक्षाने तिला पक्ष्यांचा मार्ग दाखवला शी थँक द ऍपल ट्री अँड रॅन ऑन आणि तिने सफरचंदाच्या झाडाचे आभार मानले आणि ती धावत निघाली सून शी केम टू द मिल्क रिव्हर आणि लवकरच ती दूध नदीजवळ आली बघा आता दुधाची नदी असते का विद्यार्थी मित्रांनो नाही पण मग आता हे इमॅजिन आहे तर दूध नदी जो हो इथे पिक्चरमध्ये आहे तुम्हाला मिल्क रिवर मिल्क रिवर प्लीज टेल मी वेअर गॉन दूध नदी दूध नदी ते हंस पक्षी कुठे उडत गेले ते कृपया मला सांग हॅव सम मिल्क फर्स्ट सेट रिवर बघा पुन्हा तेच नदी तिला म्हणाली दूध नदी तिला म्हणाली अगोदर थोडे दूध पी अलोनुष्का थॉट हॅव मिल्क ॲट होम आय डोंट टच इवन क्रीम बट देन शी थॉट नो आय मस्ट नॉट से दॅट आणि अलोनुस्का विचारत पडले दूध प्यायचे घरी मी सायजी असते सुद्धा स्पर्श करत नाही पण नंतर तिने विचार केला नाही मी असे म्हणता कामा मा नये अलोनुस्का थॉट सो शी हॅड सम मिल्क अँड द मिल्क रिवर शो हर द वे आणि म्हणून मग ती विचार करते की नाही असं म्हणायचं नाही आणि ती म्हणून ती थोडं दूध प्यायली आणि दूध नदीने तिला पक्ष्यांचा मार्ग दाखवला शी थँक रिवर अँड रॅन ऑन आणि दूध नदीने तिचे आभार मानले आणि ती पुढे धावत गेली शी रॅन ओव्हर द फील्ड अँड थ्रू द वूड्स ती रानातून झाडा झुडपातून धावत होती ऍट द एज ऑफ वूड शी सॉ अ हट ऑन हेन्स फिट आणि त्या वनाच्या एका कडेला तिला कोंबडीच्या पायावर उभी असलेली गोलाकार फिरणारी एक झोपडी दिसली इनसाइड द हट सॅट बाबा यागा द विच आणि तिने पाहिले की झोपडीच्या आत एक बाबा यागा नावाची चिटकीन बसली आहे बघा विच म्हणजे चिटकीन अँड ॲज द हट टर्न अलुनुष्का स्वा इव्हा स्लीपिंग इन अ कॉर्नर आणि झोपडी फिरल्याबरोबर अलुनुष्काने एका कोपऱ्यात इव्हानुष्काला झोपलेलं बघितलं अलुनुष्का वॉज फ्रायटन अलुनुष्का खूप घाबरली बट व्हॉट कुड शी डू पण तिला काय करता येण्यासारखे होते शी बेंट इन साईड द हट ती झोपडी मध्ये गेली हू आर यू कोण आहेस तू बाबा यागा अँड व्हाय हॅव यू कम बाबा यागाने विचारलं आणि तू कशाला आली आहेस आय एम अलुनुस्का अँड आय हॅव कम टू टेक माय बेबी ब्रदर सेड शी अँड पिकअप हर बेबी ब्रदर मी अलोनुस्का आहे आणि मी माझ्या लहान भावाला नेण्यासाठी आलेली आहे असं अलुनुस्का म्हणाली आणि तिने तिच्या भावाला उचलले कम टू टेक युअर बेबी ब्रदर तुझ्या लहान भावाला न्यायला आली आहेस हे 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 लाह बाबा यागा ती चेटकी न हसतीय आणि म्हणते तू तुझ्या लहान भावाला घ्यायला आली आहेस हे हे आय हॅव गॉट युअर बेबी ब्रदर अँड नाव आय हॅव गॉट यू टू मला तुझा लहान भाऊ मिळालेला आहे आणि आता तू सुद्धा ओ नो यू हॅव नॉट सेट द अलुनुष्का होल्डिंग इव्हानुष्काशी जम्प आउट ऑफ द हट अँड बिगॅन टू रन बॅक होम अगेन नाही नाही तुला मिळणारच नाही अलुनुष्का म्हणाली आणि इवानुष्काला तिने घट्ट पकडून तिने झोपडीच्या बाहेर उडी मारली आणि ती परत घराच्या दिशेने जोरात धावू लागली देन बाबा यागा द विच कॉल अप द गीज तेव्हा बाबा यागा चिटकिनीने हंस पक्षाला बोलवलं गो आफ्टर द चिल्ड्रन अँड ब्रिंग देम बॅक टू होम त्या मुलांचा पाठलाग करा आणि त्यांना माझ्याकडे परत घेऊन या शी शाउटेड द गीज वेंट फ्लाईंग आफ्टर द चिल्ड्रन ती ओरडली त्या पक्ष्यांवर आणि हंस पक्षी त्या मुलांच्या मागोमाग उडत गेले अलनुष्का रॅन अँड रॅन टील शी केम टू द रिवर आ, मिल्क रिवर अलनुष्का धावत धावत दूध नदी जवळ आले दूध नदी दूध नदी कृपया आम्हाला लपवून ठेव द मिल्क रिव्हर हीड द चिल्ड्रन द गीज कुड नॉट फाइंड देम अँड टर्न बॅक दूध नदीने ताबोडतोब मुलांना लपवून ठेवले आणि हंस पक्षी त्यांना शोधू शकले नाही आणि ते परत फिरले

मुलं पुन्हा धावायला लागले हंस पक्षाने ते बघितलं ते सुद्धा मुलांच्या मागे धावायला लागले आणि असं करत करत अलुनुष्काने आपल्या भावाला घट्ट पकडलं आणि धावत 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 ती सफरचंदाच्या झाडाकडे आली एपल ट्री ट्रीपल ट्री हायडस प्लीज क्विकली ट्री हिर द चिल्ड्रन इन इट्स ब्रांचेस आणि लगेच ती अलोनुष्का त्या झाडाला म्हणते की सफरचंदाच्या वृक्षा प्लीज कृपया करून आम्हाला लपवून ठेव लगेच आम्हाला लपवून ठेव क्विकली लवकर कर आणि सफरचंदाच्या झाडांनी काय केलं त्या मुलांना त्याच्या फांद्यांमध्ये लपवलं आणि हंस पक्षी त्यांना पुन्हा बघू शकले नाही दगीच कुड नॉट फाईंड म्हणजे ते शोधू शकले नाही अँड टर्न बॅक आणि ते मागे पुन्हा वापस गेले मागे परतले नेक्स्ट अलुनुष्का बिगॅन टू रन अगेन अलुनुष्का पुन्ह पुन्हा धावू लागली बट द गिस्ट सॉ द चिल्ड्रन अँड फ्लू आफ्टर देम परंतु हंस पक्षांनी बघा मुलांना पुन्हा पाहिले आणि त्यांचा पाठलाग सुरू केला होल्डिंग हर ब्रदर अलुनुष्का रॅन अँड रॅन टील शी केम टू ओव्हन आणि आपल्या लहान भावाला घट्ट धरून अलुनुष्का कुठे आली आता ओव्हनजवळ जवळ भट्टी जवळ ती धावत आली हायडस प्लीज ओव्हन सेड अलुनुष्का क्विकली भट्टी कृपया आम्हाला लपवून ठेव लवकर लपवून ठेव क्विकली अलुनुष्का म्हणाली द ओवन हिट द चिल्ड्रन द गीज कुड नॉट फाईन देम आणि त्या भट्टीने लगेच मुलांना काय केलं ताबडतोब लपवून ठेवलं आणि ते हंस पक्षी मुलांना शोधू शकले नाही द गीज कुड नॉट फाईन देम दे फ्ल्यू राऊंड अँड राऊंड अँड अप अँड डाऊन बट इट वॉज नो यूज त्या हंस पक्षांनी त्या मुलांना शोधण्यासाठी खूप चक्र मारल्या गोल 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 आणि वर खाली अशा गिरट्या मारल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही ॲट लास्ट दे टर्न अँड फ्ल्यू बॅक टू बाबा यागा आणि शेवटी ते अखेरीस मागे वळले आणि परत बाबा यागाकडे उडत गेले देन अलुनुष्का क्रॉल आउट ऑफ द ओव्हन विथ हर बेबी ब्रदर अँड रॅन होम विथ हिम अँड बिफोर लाँग फादर अँड मदर केम होम टू ओके आणि मग अलोन नंतर अलुनुष्का भट्टीतून तिच्या लहान भावास सरपटत बाहेर आले आणि त्याच्यासह घराकडे धावले आणि नंतर लवकरच तिचे आई बाबा सुद्धा घरी परतले तर हा जो लेसन आहे हा ॲडॅप्टेड फ्रॉम रशियन फेअर टेल म्हणजे रशियन परीकथेमधून हा लेसन घेण्यात आलेला आहे फेअर टेल ओके परीकथेमधून हा आहे लेसन घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हा लेसन आपल्या इथेच संपतो ओके तर पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत बाय